नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संजय राठोड पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोल्हारवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय गणित पृष्ठफळ आणि घनफळमधील आणखी एक रचना गोल या गोल या रचनेचं आपण पृष्ठफळ आणि घनफळ काढणार आहोत मग या गोलमध्ये काय काय येते तर गोल म्हणजेच चेंडू लाडू गोट्या लिंबू वगैरे ह्या ज्या उदाहरणं आहेत ही गोलची उदाहरणं आहेत वर्तुळ हा आपण कागदाने कागदावरती पेनाने काढू शकतो किंवा जमिनीवर काढू शकतो ही द्विमित रचना आहे आणि गोल ही त्रिमित रचना आहे आपल्यासमोर हा गोल जो आहे ही त्रिमित रचना आहे तर या त्रिमित्र रचनेचं आपण घनफळ कशा पद्धतीने काढणार आहोत हे आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक गोल दिलेला आहे या गोलाची त्रिज्या दिलेली आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर बरोबर त्रिज्या आर रेडियस आपल्याला चार पॉईंट दोन सेंटीमीटर दिलेली आहे हा गोल आहे आणि या गोलाचे घनफळ काढण्याचं सूत्र आहे चार आपण तीन पाय आर क्यूब ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पायाची किंमत माहिती आहे रेडियस दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण आता सोडूया ठीक आहे चार अपॉइंट तीन गुणिले बावीस गुणिले रेडियस किती आहे तर रेडियस आहे चार पॉईंट टू फोर पॉईंट टू ओके आपण थोडं इकडे घेऊया बघा चार अपॉइंट तीन गुणिले बावीस पॉईंट सात हा आर स्क्वेअर आहे क्यूब आहे सॉरी आर क्यूब आहे त्यामुळं क्यूब म्हणजे तीन वेळा आपण लिहूया तर चार पॉइंट दोन गुणिले चार पॉइंट दोन गुणिले चार पॉइंट दोन आता यांना आपण सोडूया भागाकार कोणाचा होतोय का बघूया तीन एक तीन तीन एक तीन एक, तीन, एक राहिला तीन चौक बारा ओके सात <coughs> ने सात सखिस बरोबर चिन्ह झिरो पॉईंट सहा चाखून बेचाळीस ओके आपल्याला आता काय मिळाले चार गुणिले बावीस गुणिले एक चिन्ह चार गुणिले शून्य चिन्ह सहा गुणिले चार पॉइंट दो अशा पद्धतीने आपल्याला हे मिळते या सगळ्यांचा जर आपण गुणाकार करून घेतला गुणाकार हा दशांश चिन्ह आपण त्याचे गुणाकार शिकलेलो हो। आहोत त्या पद्धतीने गुणाकार जर आपण केला तर याचा गुणाकार येईल तीनशे दहा चिन्ह तीनशे दहा दशांश चिन्ह चार सहा चार आता हा गुणाकार केल्यानंतर हा आपल्याला घनफळ मिळणार आहे आणि घनफळ हा नेहमी घ सेमी किंवा घन सेंटीमीटर मध्ये असतो किंवा याला सेंटीमीटरचा घन अशाही पद्धतीने तो लिहिला जातो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला गोलाचं घनफळ ह्या गोलाचं घनफळ मिळालेलं आहे तीनशे दहा दशांचिन्ह चार सहा चार अशा पद्धतीने आपण घनफळ काढू शकतो घनफळाचं सूत्र लक्षात ठेवा चार आपण तीन पाय आर क्यूब आणि मग त्या सूत्रामध्ये दिलेलं रेडियस आपण टाकली रेडियस दिल्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी घनफळ मिळणार आहे आता यानंतर पृष्ठफळ कसं काढायचं ते आपण बघूया हा तर आपण आता या ठिकाणी गोलाचे पृष्ठफळ बघणार आहोत गोलाचं पृष्ठफळाचं सूत्र आहे चार पाय आर स्क्वेअर फोर पाय आर स्क्वेअर आर रेडियस रेडियस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे फोर पॉइंट टू त्या पद्धतीने आपण किंमत टाकून घेऊया फोर इंटू पायची किंमत बावीस पॉईंट सात गुणिले चार हा चार पॉइंट दोन स्क्वेअर आहे म्हणून दोनदा आपण घेऊया फोर पॉइंट टू okay, ओके आता यांचा सात एक सात सात सकून बेचाळीस झिरो पॉईंट सहा याचं भाकार येईल उरलेली रक्कम आपल्याला उरलेला जो आहे ते काय काय उरले फोर इंटू ट्वेल्व ट्वेंटी टू इंटू झिरो पॉइंट सिक्स इंटू फोर पॉइंट टू ह्या पद्धतीने या, या, या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे गुणाकार तुम्ही करून घेऊ शकता साधा साधा गुणाकार जरी तुम्ही केला या ठिकाणी या दोघांचा केला बावीस चौक अठ्याऐंशी पुन्हा झिरो पॉइंट सहा गुणिले फोर पॉईंट टू गुणिले ह्या पद्धतीने यांचा पुन्हा तुम्ही गुणाकार करून घ्या गुणाकार याचा येतोय टू ट्वेंटी वन म्हणजे दोनशे एकवीस पृष्ठफळ आहे आणि क्षेत्रफळांची ही बेरीज आहे म्हणून क्षेत्रफळ दाखवतात चौरस सेंटीमीटर म्हणून म्हणजे याचं पृष्ठफळ आलेलं आहे दोनशे एकवीस चिन्ह सहा सात चौरस सेंटीमीटर म्हणजे आपण याचं पहिल्यांदा घडफळ काढलं आणि पृष्ठफळ काढलं म्हणजे दिलेली रेडियसवरून फक्त जर रेडियस दिलेला असेल तर गोलाच घनफळ आणि पृष्ठफळ दोन्हीही काढता येतं या पुढची जे आहे त्यामध्ये आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळ दिलेलं असेल तर घनफळ किंवा पृष्ठफळ दिलेलं असेल तर आपल्याला रेडियस कशी काढायची त्रिज्या कशी काढायची तो एक भाग आपण याच्यावरती घेऊया ओके okay, आपल्याला घनफळ जर दिलेलं असेल तर घनफळ दिला म्हणजे या गोलाचं घनफळ दिलेलं आहे आणि घनफळ जो दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला गोलाची त्रिज्या काढायची आहे त्यावेळेस आपण कशा पद्धतीने काढणार पहिल्यांदा आपण याचा सूत्राचं बघूया रेडियस म्हणजे या ठिकाणी आर क्यूब दिलाय म्हणून आर क्यूब बरोबर काय आर क्यूब हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत याला काय झालं घनफळाला भागिले जातील आणि म्हणून आपण या ठिकाणी काय लिहूया घनफळ भागिले उरलेला चार आपण तीन पाय ओके आता या ठिकाणी हे दिलेलं आहे याचं आपण सूत्र टाकूया आणि दिलेली माहिती या सूत्रामध्ये टाकूया आपल्याला काय माहिती दिलेली आहे की याचा घनफळ दिलेला आहे बरोबर घनफळ किती आहे घनफळ आपल्याला दिलेला आहे आपण आधीच जस्ट काढलेला आहे तीनशे दहा दशांश चिन्ह चार सहा चार बरोबर तीनशे दहा दशमचिन्ह चार सहा चार भागिले चार अपॉइंट तीन पाहायची किंमत आपल्याला माहिती आहे गुणिले बावीस अपॉइंट सात ह्या पद्धतीने जे आपल्याला दिलेलं आहे या सूत्राचं आपण सोडून घेऊया आणि कशा पद्धतीने सोडवायचं याचं उत्तर कसं काढायचं ते आपण आता बघूया ओके आता तीनशे दहा दशांश चिन्ह चार सहा चार भागिले यांचा गुणाकार बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बरोबर आणि त्याच्या खाली काय येईल सात्रीक एकवीस ओके okay. आता अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे या भागिले उलट गुणिले करून घेऊया तीनशे दहा दशांश चिन्ह चार सहा चार गुणिले काय होईल उलट एकवीस अंश छेद अठ्ठ्याऐंशी आता आपल्याला या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे गुणाकार तो आपण करू शकता एकवीसच्या पाड्याने दिलेल्या संख्येला गुणायचंय आणि जेवढे अंक दशांश चिन्हाच्या पुढे त्या उत्तराला दशांश चिन्हाच्या पुढे आलेल्या उत्तराला आपण दशांश चिन्ह लिहायचं आहे याचं उत्तर येणार आहे सहा हजार पाचशे एकोणवीस दशांश चिन्ह सात चार चार सात चार चार ह्या दोघांचा गुणाकार आणि भागिले अठ्ठ्याऐंशी आता याला आपण भागाकार करून घेतल्यानंतर अठ्ठ्याऐंशीला भागितल्यानंतर आपल्याला भागाकार मिळतोय चौऱ्याहत्तर दशांश चिन्ह चौऱ्याहत्तर म्हणजे सेवन फोर पॉईंट झिरो डबल एट ओके आता हा काय मिळालेला आहे रेडियस क्यूब बरोबर रेडियस क्यूब मिळालेला आहे हा रेडियस क्यूब आहे म्हणजे जर आपण आर म्हटलं तर याला काय टाकावं लागेल अंडर क्यूब सेवन फोर पॉईंट झिरो एट आणि जर आपण याच घनमूळ काढलं तर घनमूळ याचं या ठिकाणी निघेल आणि घनमूळ येईल आर बरोबर याचं घनमूळ येते फोर पॉईंट टू आता ही रेडियस आहे म्हणून याला फक्त सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जर तुम्ही भागाकार करून घेतला याच हजार पाचशे एकोणीस भाग पॉइंट सेव्हन डबल फोर डिवायडेड बाय एटी एट तर याचा भागाकार आपल्याला चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो अठ्ठ्याऐंशी मिळत आहे आणि हे याचा घन आहे म्हणून याचा घनमुळात लिहिलं पण चौऱ्याहत्तर दशांश चिन्ह शून्य आठ आठ आणि शेवटी मग आपल्याला रेडियस मिळाली फोर पॉईंट टू सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण गोलाचं घनफळ पृष्ठफळ आणि त्रिज्या काढू शकतो याच पद्धतीने जर आपल्याला उदाहरणामध्ये त्रिज्या काढायला सांगितलं असेल तर त्रिज्याचं सूत्र वापरा घनफळ पृष्ठफळ काढायला सांगितलं काय काढायला सांगितलं त्या हिशोबाने आपल्याला ते, आप ते उदाहरण सोडवायचे त्याचबरोबर आता काही उदाहरणाच्या ज्या ट्रिक्स आहेत हे आपण नेक्स्ट उदाहरणाच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आता हा आपण घनफळ आणि पृष्ठफळचा हा पाचवा आणि शेवटचा शेवटची रचना गोल यावरचा आपण घेतलेला आहे धन्यवाद